बुध प्रदोष व्रत कथा माझे तुम्ही प्रदोष व्रत बुधवार प्रदोष व्रत पूजा विधि व उपाय ही हे दोन्ही वीडियो तुम्ही पाहिले असतील। तर आज आपण पाहूया की बुध प्रदोष व्रत पौराणिक कथा। प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत म्हणतात व ज्या वारी ते येते त्यास त्या वारानुसार प्रदोष म्हणतात। म्हणजेच ह्या बुधवारी येणारे प्रदोष 28 ऑक्टोबरला बुधवारी आल्यामुळे यास बुध प्रदोष असे म्हणतात। याविषयीची आपण कथा पाहूया। प्राचीन काळी एक आटपाट नगर होते। त्या नगरामध्ये नवविवाहित दाम्पत्य राहत होते। दोघेही सुख शांतीमध्ये आपला संसार करत होते। एकदा त्याची पत्नी सासरी गेलेली आहे व तिचा पती हा तिला आणण्यासाठी सासरी गेलेला आहे। तिथे गेल्यावर त्याचे आदरातिथ्य झाले व त्याने सासूला सांगितले की आज बुधवार आहे आणि मी माझ्या पत्नीस घेऊन जाण्यासाठी आलो आहे, तरी तुम्ही तिला पाठवण्याची तयारी करा। त्यावर घरातील सर्व मंडळी सासू सासरे मेहुणा मेहुणी हे सर्व त्यांना समजून सांगू लागले की बुधवार दिवशी पत्नीला सासरून घेऊन जाणे शुभ नाही, तुम्ही तिला घेऊ नका। सर्वजण विनवणी करत होते परंतु त्याने हे कोणाचेही ऐकले नाही। मी घेऊन जाणार म्हणाला। मग विवश होऊन सासू सासऱ्यांनी जावाईव मुलाला विवश होऊन त्यांनी अगदी काजावर दगड ठेवून त्यांनी त्या दोघांना विदा केलेला आहे। ते दोघेही बैलगाडीतून आपल्या नगराकडे निघाले आहेत। एका नगरातून जात असताना गावाच्या बाहेर गेल्यावर त्याच्या पत्नीस तहान लागलेली आहे। मग पती पाणी आणण्यासाठी एक तांब्या घेऊन गेलेला आहे आणि तो पाणी घेऊन येतो तर काय आश्चर्य, त्याची पत्नी कुणा एका परपुरुषाशी बोलत आहे आणि पाणी पीत आहे आणि त्याच्याशी हसत हसत बोलत होती। तो जवळून बघतो तर काय, त्याच्यासारखा दिसणारा तो हुबेहूब पुरुष होता। हे बघून तो पुरुष क्रोधित होऊन भांडू लागला। दोघांची भांडणं चालू झाली। त्यावेळेस हळूहळू तिथे गर्दी जमू लागली। तेवढ्यात एक त्या राजाचा सिपाही तिथे आलेला आहे। त्या राजाच्या सिपायाने त्या दोघांचे हे भांडण मिटवले आणि त्या स्त्रीला विचारले की ह्या दोघांमध्ये तुझा पती कोण आहे। परंतु त्या स्त्रीला काही कळेना, दोघही एकसारखेच दिसत होते त्यामुळे ती काहीच तिला बोलता येत नव्हते आणि त्यातला कोणता नवरा माझा हे तिला कळत नव्हते। आपल्या बायकोला ह्या प्रसंगात बघून तिच्या पतीने आपल्या मनापासून भगवान शिवशंकरांची प्रार्थना करत होता। भगवान शिवशंकरांची तो प्रार्थना करत होता, हे भगवंता मला व माझ्या पत्नीला ह्यामधून वाचवा। परमेश्वरा माझं चुकलं, सर्वजण सांगत होते की बुधवारी पत्नीला तुम्ही घेऊन जाऊ नका, पण मी कोणाचे ऐकले नाही व तिला घेऊन आलो। जो अपराध माझ्याकडून झालेला आहे त्याबद्दल मला क्षमा करा। हे भगवंता भविष्यात माझ्याकडून अशी चूक पुन्हा कधी होणार नाही, मला क्षमा करा। भगवंता मला क्षमा करा। हे त्या पुरुषाची विनवणी ऐकून भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी त्यांना त्याची दया आलेली आहे। आणि भगवान शिवशंकर प्रसन्न होताच काय चमत्कार झाला, तो हमशकल माणूस जो होता जो तिच्या नवऱ्यासारखा दिसत होता तो माणूस क्षणार्धात नाहीसा झालेला आहे। आणि हे बघून ते दोघं पतीपत्नी ही आनंदी झालेले आहेत व दोघेही कुशलपूर्वक आपल्या नगराकडे निघालेले आहेत। व आपल्या नगरात आल्यावर त्यांनी दोघांनीही नियमपूर्वक बुधवार प्रदोषव्रत करू लागलेले आहेत व ते दोघेही सुखात संसार करू लागलेले आहेत। जसे बुधवार व्रत करून ते दोघे सुखी झाले तसे तुम्ही आम्ही हो ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी सफल संपूर्ण।
बोला उमापति शंकर भगवान की जय। ओम नमः शिवाय, शंभो हर 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 महादेव। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।